अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहुर येथे आदित्य अग्रिटेक कंपनीच्या मोक्षिया कपाशीच्या वाणाची पीक पाहणीचा कार्यक्रम संपन्न झाला। त्या कार्यक्रमाला पहुर परिसरातील शेतकरी तसेच कृषी दुकानदार या सर्वांनी भेट दिली। त्यावेळेस कंपनीचे AGM राम पिंपरकर तसेच कंपनीचे RBM नंदू पाटील व कंपनीचे इतरही कर्मचारी उपस्थित होते। तर पहुर परिसरातील कृषी पंडितचे संचालक प्रदीप लोढा, प्रवीण कृषी केंद्राचे संचालक खंडेलवाल, पाटील कृषी केंद्राचे संचालक, शीतल कृषी केंद्राचे संचालक असे अनेक मोठे डीलर व दुकानदार उपस्थित होते। मोक्षाचे हे वाहन आहे, हे आपल्या पूर्ण खान्देशमध्ये, खान्देश न म्हणता तुम्हाला सांगतो विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, तर हे मोक्षावान ज्या ज्या शेतकऱ्यांनी 2 वर्षापासून लावलेलं आहे, कोणी एक पॅकेट जर मोक्षावान लावलं असेल त्यांना निश्चितच पुढच्या वर्षी 3 ते 4 पॅकेट 5 पॅकेट काही शेतकरी आमच्या असे आहेत आपल्या खान्देशमध्ये ज्याने 35-35, 40-40 पॅकेट आपलं हे मोक्षावान लावलेलं आहे। आणि आजही तुम्हाला एकच सांगतो मी की मोक्षावान जे हे झुडूप करणारं वाहन आहे, मोठ्या बोंडाचं वाहन आहे, जे आम्ही म्हणतो की सर्वात मोठं बोंड जेव्हा तुम्ही वेचणीला याल, जेव्हा हा कापूस मोक्षावान जे आहे हे जेव्हा तुम्ही वेचाल तुम्हाला कळेल की हे किती जड भरतं। म्हणूनच आम्ही म्हणतो की सर्वात मोठं बोंड याला, याच्या म्हणण्यासच आमच्या मोक्षाबोंडाला हे आम्ही स्लोगन दिलेला आहे। तर येणाऱ्या काळामध्ये तुमचे नातेवाईक जर खान्देशमध्ये असतील, विदर्भात असतील, मराठवाड्यात असतील, तर तुम्ही त्यांना विचारू शकतात की हे मोक्षावान कसं आहे। रोगाला कमी बळी पडणारं, बोंडाची जी साईज आहे खालीची राहील तीच वरती पण येणारं, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर सांगेल मी तुम्हाला, 5 पाकडीचं बोंड या मोक्षावानामध्ये 70% वरती 5 पाकडीचं बोंड येतं। त्याचं असं सांगायचं कारण असं आहे, 5 पाकडीचं जर बोंड आलं तर एका पाकडीमध्ये जवळजवळ 9 ते 10 सरकी येते। त्यामुळे काय राहतं, 5 पाकडीचं बोंड आलं तर ते जड भरतं। तुम्हाला अजून एक अनुभव जर घ्यायचा असेल तर मोक्षाचं जे काही चांगले जे बोंड आहे 10 बोंड घ्या, इलेक्ट्रॉनिक काट्यावर जा, मोजून घ्या, तुम्हाला त्याचं वजन तुम्हाला सांगेल। अक्षरशः तुम्हाला सांगतो मोक्षा वेचणारी जी बाई किलोवर येते ती अक्षरशः एकेका दिवशी नाही म्हटलं तरी 1.25 क्विंटल वेचून टाकते, कारण हे वेचणीला सोपं आहे आणि वजनाला जड भरतं। तर मी शेतकरी बांधूंना एवढंच सांगेल, तुमच्या शेतामध्ये जे तुमचं आवडीचं वाहन कोणत्याही कंपनीचं असो, ते जे आवडीचं वाहन असेल गॅरंटीने सांगतो मी, तुम्ही त्यांच्या शेजारी तुम्ही आपलं मोक्षा वाहन लावा, निश्चितच तुम्हाला उत्पादन चांगलं येईल। आणि हे आदित्य ॲग्रिटेक ही छोटी कंपनी नाही आहे, याचं रिसर्च खूप मोठं आहे। तुम्ही आपल्या भागामध्ये कॉडबँक म्हणून एक पहिलं वाहन होतं ते तुम्ही लावत होतात, पण आता काळानुसार झुडूप करणारे आणि मोठ्या बोंडाच्या वाहनाची आपल्याला आता गरज भासायला लागलेली आहे, म्हणून आम्ही हे मोक्षा वाहन आणलेलं आहे। अशा ज्या काही आमच्या आदित्य ॲग्रिटेक कंपनीनं जे बी आत्तापर्यंत वाहन आणलेलं आहे, हे शेतकऱ्याच्या फायद्यासाठीच आणलेलं आहे। म्हणून तुम्हाला सांगतो येणाऱ्या वर्षी तुमच्या शेतामध्ये तुम्ही 1-1, 2-2, 4-4 पॅकेटं लावा, निश्चितच तुम्हाला हा मोक्षा वाहनाचा फायदा होईल। आता तुम्हाला एक सांगतो मी जास्त बोलणार नाही, फक्त एक आहे की कापूस या पिकावर थोडंसं मी माहिती देईल। कापूस पीक जर चांगला पिकवायचा असेल, तुमच्या जमिनीच्या पोतीनुसार जर चांगला पिकवायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं असतं जसं आपण जेवण सकाळी न्याहरी करतो तसं या कापसाला जे आहे खताची मात्रा, जेवण जे म्हणतो आपण, पण आपण चूक कुठं करत असतो ते खताची मात्रा जे 1 किंवा 1.5 महिन्यानं देतो तसं करू नका। लागवड झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत झाडाच्या बुंदाच्या बाजूला मोक्षा झाडाच्या 4 अर्ध्या फुटावर पुरून झाकून खत द्या, आणि तुम्हाला सांगतो नत्र स्फुरद पालाशपैकी नत्र अर्धं घ्या, स्फुरद आणि पालाचा डोस पूर्ण घ्या आणि त्या कोरून झाकून द्या। जर तुम्ही कोरून झाकून दिलं तर ते झाड 45 दिवसानंतर जेव्हा फुलपाती येते ते बरोबर जेव्हा 15 दिवसानंतर आपण आत दिलं तर 45-50 दिवसाला ते बरोबर खत त्याला कामात येतं। कधी कधी काय करतो, पावसाचं तुम्ही म्हणतात पाऊस नसेल तर आम्ही खत कसं द्यावं, मी पहिलेच बोललो की बुंद्याजवळ देताना कोरून झाकून खत का द्या, कारण जोपर्यंत पाणी त्याला लागत नाही तोपर्यंत त्याचं विघटन होत नसतं। म्हणून एकच लक्षात ठेवा, जर का कोरून झाकून दिलं तर ते खत जे आहे 45 दिवसानंतर जे आहे ते बरोबर मिळतं आणि झाडाची जी फुलपाती आहे ही चांगली टिकते। या आपल्या आता या प्लॉटवर तुम्ही अजून एकदा ऑब्झर्व करा, बाकीच्या आजूबाजूलाही ऑब्झर्व करा की बोंडाची साईज किती असते, की 2 बोंडामधलं अंतर काय हे तुम्हाला मोक्षामध्ये दिसेल। आणि ते जर चांगलं पिकवायचं असेल तर खताची मात्रा वेळेवर द्या, म्हणजे तुम्हाला उत्पादन हे चांगलं येईल। तर कापूस पिकावर मी एवढं सांगेल, बाकी तुम्ही सगळ्यांना कापूस कसा घ्यायचा हे माहितीच आहे।
दुसरी गोष्ट आमच्या आदित्य ॲग्रीटेक कंपनीचं अजून एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला की मका आहे आता तुम्हाला खरीप गेल्यानंतर पडदरसाठी कापूस ठेवू नका. माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे कारण बोंडअळीचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो म्हणून फर्दरसाठी कापूस ठेवू नका. हा जो पहिला कापूस आपल्या निघाल्यानंतर पूर्ण निघाल्यानंतर तुम्ही याच्यावर जर तुम्ही घ्यायचा असेल तर मका आहे चांगला ऑप्शन आहे. त्यामुळे मक्यालाही चांगले रेट आहेत कॉटनला चांगले रेट आहेत. तर मका जर घेत असाल तर तुम्हाला मी एकच सांगतो की आमचे तुम्हाला सांगतो मी की खजाना वाणामध्ये वैशिष्ट्य काय. खजाना वाणामध्ये जर तुमची जाड जमीन असेल तर खजाना वाण तुम्ही लावा. त्याच्यामध्ये एक आहे की साधारण चांगलं जर तुम्ही मशागत किंवा खत पाणी वगैरे आणि पाणी वगैरे व्यवस्थित टायमावर दिलं तर या खजाना वाणामध्ये जवळजवळ सांगतो 50 ते 52 क्विंटलपर्यंत देण्याची कपॅसिटी या खजाना वाणामध्ये आहे. आणि जिथं तुमची हलकी जमीन असेल पाणी थोडंफार कमी असेल तर तुम्ही आम्ही समर्थ वाण घ्या. ते समर्थ वाण जर तुम्ही लावलं तर तुम्हाला तिथं पण ते उत्पादन जे आहे ते 35 ते 40 क्विंटलपर्यंत उत्पन्न देण्याची कपॅसिटी आहे. तर मी एवढंच सांगेल की तुम्ही जर आता खरीप निघाल्यानंतर हे जे वाण आहेत खजाना आणि समर्थ तुम्ही हे दोन वाण अवश्य लावा. तुम्ही एक एक जर तुम्ही 5 एकर लावत असाल तर 2 पॅकेट लावून बघा तुम्हाला 101% तुम्हाला उत्पादन चांगलं येईल. आणि फक्त एकच सांगेल आता इथून पुढे ज्यावेळेस मका लावाल मका लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस बियाणं जर ट्रीटेड नसेल जर ट्रीटमेंट जर घ्यायची असेल तर एकच करा 10 ml कोराजिन जे आहे ते 10 ml घ्या आणि ॲक्ट्राची एक पुडी ही एक असं एक घेऊन ज्यावेळेस बियाणं आपण ज्या पिशवीमधून फोडतो त्या बियाणाला पूर्ण चोळून द्या. त्याचं जर चोळून दिल्यानंतर जर आपण ते बियाणं जर लावलं तर आपल्या कमीत कमी तुम्हाला सांगतो 1 महिन्यापर्यंत जी आळीचा जो आपल्याला शेंड्या आळीचा आपल्याला प्रादुर्भाव येतो तो येणार नाही. म्हणून प्रत्येक कुठलंही तुम्ही आपलं जे मक्याचं बियाणं लावताना कोराजन 10 ml आणि आपलं ॲक्ट्राची एक पुडी हे लावून जर दिलं तर तुम्हाला आळीचा प्रादुर्भाव कमी होईल. म्हणून तुम्हाला सांगतो खजाना आणि समर्थ मका तुम्ही अवश्य लावा. इत्य ॲग्रोटेकची मोक्ष व्हरायटी पाहिला आज आम्ही सगळे डीलर आणि फार्मर आलेलो आहे. तर आदित्य ॲग्रोटेकची मोक्ष व्हरायटी ही जवळपास गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही याच्यावर काम करतो आहे आणि 5 वर्षापासून याच्यात सगळ्यात बोल साईज जी आहे सगळ्यात मोठं बोंड ते जे आहे ते मोक्ष ह्या व्हरायटीचं आहे. मोक्ष व्हरायटीचं जसं नाव आहे प्रत्येक मनुष्याचा जीवनाचा जो अंत असतो की मला शेवटचं सुख आहे आणि मोक्ष मिळायला पाहिजे. आजच्या कलयुगचा मोक्ष असा मोक्ष मिळेल का नाही येतो कोणी बघितलं नाही पण उत्पन्नाचं जर मोक्ष जर बघायचं आपल्याला तर निश्चित मोक्ष व्हरायटी बघायला पाहिजे आणि लावायला पाहिजे. एक माझ्यात कार की यश नाम तसे गुणनुसार जर बघितलं जसं नाव आहे प्रोडक्टचं मोक्ष व्हरायटी तसंच त्याचं रूपसुद्धा आहे आणि व्हरायटीमध्ये बोंड व्हरायटी आज खरोखर म्हणजे वाखाणण्याजोगी की सुरुवातीपासनं टॉप टू बॉटम जे म्हणतो आपण त्याला प्रत्येक बोंड सारखे आहे आणि 2 बोंडामध्ये अंतरसुद्धा कमी आहे. व्हरायटी हिरवगार आहे सदर कमी अंतर आवडतो आहे शेतकऱ्यांना की प्रत्येकाने कमीत कमी 2-2, 4-4 पॅकेट तर लावायला हवं असं प्रोडक्ट आहे आज मोक्ष आदित्याचं. मी राजू सखाराम बारी यांच्या शेतामध्ये आदित्य ॲग्रोनं जे कपाशीचं वाण लावलेलं आहे मोक्ष त्याच्यामध्ये सर्व आमचे डीलर सर्व शेतकरी उभे आहेत. आपण समक्ष एकपाशी बघितली खालून तर वरपर्यंत हिरवा असणारी व्हरायटी बोंड साधारण खालून तर वरपर्यंत सारखे आहे आणि अजूनसुद्धा एवरग्रीन आहे. अशा याच्यामध्ये कोणतेही रोगाला बळी न पडता किंवा जे आपले यावर्षी गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव कमी आहे परंतु तरी सिकिंग पेस्टचा जो अटॅक आहे तो याच्यावर कमी आहे आणि नक्कीच कमी खर्चामध्ये कमी खताच्या डोसेसमध्ये हे येणारं वाण आणि लगेच डिसेंबरपर्यंत शेतीखाली होऊन आपल्याला रब्बीसाठी लावणारं हे चांगलं आदित्य ॲग्रोने दिलेलं मोक्ष वाण खरंच शेतकऱ्यासाठी वरदान आहे. आपण सर्व शेतकऱ्यांनी आपण लावलेल्या वाणामध्ये 30-35% वाटा या वाणला द्यायला काही हरकत नाही. अतिशय चांगलं वाण हे आदित्य ॲग्रोनं आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी समर्पित केलेलं आहे. तरी मी कंपनीला धन्यवाद देतो. जे मित्र राजीव बारी यांच्या शेतामध्ये आज आदित्य ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा पीक पाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या परिसरातील खरोखर शेतीमध्ये तंत्र ज्यांनी आमच्या परिसरात आणले असे कृषी पंडित मोहन लालजी लोढा यांचे चिरंजीव आमचे नेते सर्वांचे नेते आदरणीय प्रदीप भाऊ लोढा यांचं मार्गदर्शन आम्हाला खरोखर शेतकऱ्यांसाठी सदैव म्हणजे कोणीही शेतकरी असला गरीब असो श्रीमंत असो
दुकानामध्ये बसल्यानंतर शेतीविषयी 80% चर्चा होईल आणि 20% चर्चा ही राजकारणावर होईल असे आमचे आदरणीय नेते प्रदीप बोलडा तसेच तुकाराम दादा बारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मोक्ष व्हरायटी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या व्हरायटीला जी बोन साईज आहे ही आकाराने मोठी आहे आणि बघितल्यानंतर असं वाटतं की याच्यामध्ये सकिंग पेस्टचा अटॅक हा खूप कमी आहे. म्हणजे या पानांवरती जे लव आहे या लवमुळे सकिंग पेस्टचा अटॅक हा खूप कमी आहे आणि अर्ली असल्या कारणानं शेतकऱ्यांच्या घरामध्ये लवकरात लवकर कापूस हा वेचला जाईल आणि आपल्या घरामध्ये कापूस आल्यानंतर शेतकरी हा खरंच लवकर ज्या म्हणजे आपण बघतो की दिवाळीच्या येण्या अगोदर हा प्रत्येक शेतकरी हा कितीही मोठा असला तरी त्याच्यामध्ये पैशाची अडचणी भासत असते परंतु कंपनीने हे सगळं लक्षात घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस कसा पोहोचला जाईल अशी काळजी या ठिकाणी घेतलेली आहे. खरं तर कंपनीचं मी या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वच शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो की त्यांनी अशी व्हरायटी ही शेतकऱ्यांसाठी उपस्थित केली आहेत. निश्चितच या ठिकाणी कंपनीने आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमचा यथोचित सत्कार केला त्यासाठी मी उपस्थित आपल्या सरांच्याच वतीने या ठिकाणी मी आभार मानतो. माझं नाव राजेंद्र सखाराम बारी, राहणार पोस्टपेट, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. तर राजू दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा थोडा. 86 69 10 81 02. तर आता तुमच्या शेतामध्ये तुम्ही कोणतं वाण लावलेलं आहे? मोक्षा. मोक्षवान लावलेला आहे. काय तुम्हाला मोक्षवानामध्ये काय वेगळं वाटलं? रोगाला कमी बळी पडणार आहे आणि ते बिग बॉल आहे, मोठं मोठं वान आहे. म्हणजे तुम्ही आता खत वगैरे कसे दिलेले होते यांना? दोन डोस दिले सर. दोन डोस फक्त दिलेले आहे. काय वाटतं तुम्हाला अपेक्षित जे आपल्या मोक्षवानामध्ये कसं उत्पन्न राहील, इतर वाहनांपेक्षा मोक्षवानामध्ये कसं वाटतंय? चांगलं उत्पन्न येईल सर. चांगलं होईल. अजून तुम्ही काय वेगळं बघितलं जे आता तुम्ही इतर दिवसापासून शेती करता आहेत, मोक्षवाना वाहनामध्ये काय वाटतंय तुम्हाला? वाहन म्हणजे हिरवं असतं आणि रोगाला किडीला कमी बळी पडतं. अच्छा. आणि त्याला फांद्या भरपूर आहे. मुख फांद्या मोठे आहे. आणि बोंडाची साईज कशी वाटली? बोंडाची साईज मोठी. अच्छा. काय तुम्ही येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना काय संबोधित? शेतकऱ्यांनी लावा, त्याचं ट्रायल घ्यावी लावून, तेव्हा त्यांना कळेलच की वाहन कसं आहे म्हणून. बरोबर. तर तुम्ही भाऊ येणाऱ्या वर्षी अजून किती वाढवणार मोक्षवान हे जे आहे? निश्चितच वाढेल सर आमचं क्षेत्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.